मी तुम्हाला शून्याचा शोध लावणारे गणित तज्ञ आर्यभट्ट यांची काही माहिती देणार आहे. जगात सर्वात आधी शून्याची ओळख देणारे भारतीय तसेच ग्रह नक्षत्र आणि तारे यांचे ज्ञान असणारे इसवी सन 1500 पूर्वीचे महान व्यक्तिमत्व आपण सर्व या महान व्यक्तिमत्वाला ओळख असणार. ते आहेत महान खगोलशास्त्री आणि गणितज्ञ आर्यभट्ट ज्यांनी जगाला सर्वात आधी बऱ्याच गोष्टीचे ज्ञान दिले. तर आजच्या लेखात आपण या महान व्यक्तिमत्वाविषयी माहिती पाहणार आहोत. आशा करतो आपल्याला लिहिलेली माहिती आवडणार. तर चला असा एका महान खगोलशास्त्री आणि गणितज्ञ यांच्या जीवनावर थोडासा प्रकाश टाकू. आर्यभट्ट यांचा जन्म कधी झाला याविषयी कुठेही असा ठोस पुरावा नाही, परंतु आर्यभट्ट यांनी त्यांच्या आर्यभटिया या ग्रंथात असा उल्लेख केला आहे की जेव्हा कलियुगाचे 3600 वर्ष संपले तेव्हा यांचे वय 23 वर्ष होते. तर यावरून त्यांचा जन्म इसवी सन 473 ला झाला असेल असे इतिहासकार मानतात. त्यांचा जन्म तेव्हाच्या अश्मक प्रदेशात झाला होता, म्हणजेच आपल्या महाराष्ट्रात असे काही स्रोतावरून माहिती मिळते. आणि पुढील शिक्षण घेण्यासाठी ते कुसुमपुरा येथे गेले होते. कुसुमपुरा म्हणजे आताचे बिहार मधील पटना शहर. तेव्हाच्या काळात असलेले नालंदा विश्वविद्यापीठ येथे त्यांनी त्यांचे शिक्षण घेतले असे समजते, कारण भारतीय गणित तज्ञ भास्कर कुसुमपुराला तेव्हाचे पाटलीपुत्र सांगितले होते. तेव्हा तेथे गुप्त साम्राज्य होते. धन्यवाद. आज 22 डिसेंबर आज आपण येथे राष्ट्रीय कवी दिवस साजरा करण्यासाठी एकत्रित आलो आहोत. श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 रोजी तमिळनाडू तिरोड तंजावर येथे झाला. श्रीनिवास रामानुजन हे अलौकिक गणिती होते. रामानुजन हे सांधा गणिताचाच विचार करीत असत. झोपेतही बहुधा त्यांचा मेंदू गणिताचा विचार करत असे. म्हणूनच ते झोपेतून जागे होतात, अवघड अशी गणिते सूत्रे लिहून टाकत. या महान गणितज्ञाने वयाच्या 7व्या वर्षापर्यंत अभ्यासात एवढी प्रगती दाखवली की त्यांना कुंभकोणमच्या माध्यमिक शाळेत दाखल करण्यात आले. त्यांच्या असामान्य माध्यमिक शाळेत असताना तिथे अनेक प्रमेय आणि गणिती सिद्धांत आणि ते ऐकून त्यांचे शिक्षकही चकित होते. रामानुजन यांना गणिताचं इतकं वेळ होतं की ते गणित सोडून इतर विषयाचा अभ्यास थेट करत असत. परिणामी 11वीला एकदा आणि 12वीला 2 वेळा ते नापास झाले. रामानुजन यांचा पहिला गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 मध्ये महास येथे झाला. रामानुजन हे अलौकिक गणितात होते. रामानुजन यांची जयंती राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरी केली जाते. दिखाया वो नादान, हाड़ी भी हो गए था अचंभित,
देख उसका परिणाम, जाने कैसे हाल करता था सरस्वती माँ का, माँ का था उस पे अनोखा वरदान। छोटे से जीवन का अंतराल में गणित को दे गया एक नई पहचान। थैंक यू।